बघा किती सुंदर मातीचं भांडं बनवलं आहे मी, आणि त्याच्यावर किती सुंदर कलरिंग केलं आहे तुम्ही बघू शकता. नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द अल्टिमेट सोल्युशन कृष्णा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, मातीची भांडी कुणाला बनवायला आवडणार नाहीत? कदाचित काही जणांना नाही आवडणार, पण आवडणारे लोकंसुद्धा खूप असतील. तुम्हाला एक मस्त मऊ मळलेला मातीचा गोळा दिला आणि सांगितलं ह्यापासून काहीतरी बनवा, कलर्स दिले, डिझाईन्स दिल्या, तर खूप मजा वाटेल ना तुम्हाला बनवायला. ॲक्च्युली मलासुद्धा ही मातीची भांडी बनवायला खूप आवडते. त्याला वेगवेगळे आकार आणि रंगसंगती खूप छान वेळ जातो यामध्ये. तुम्ही म्हणाल आमच्याकडे वेळच नसतो, असं काही नाही, आपण स्वतःसाठी आपल्या मनोरंजन. हा बघा मातीचा गोळा आणि ह्यापासून मला सुंदर भांडं बनवायचं आहे. मनोरंजनाचा मुद्दा जाऊ दे, तर हे मी काही खऱ्या मातीपासून बनवलेलं नाही आहे, तर हा एक मोबाईलवरती सुंदर असा गेम आहे. फक्त स्क्रीनवरती बोट फिरवून आपण त्या मातीच्या गोळ्याला आकार देऊ शकतो आणि सुंदर सुंदर आपल्याला आवडतील अशी डिझाईन्स आपण बनवू शकतो. नंतर तिथेच असणाऱ्या शॉपमधून आपण कलर्स खरेदी करू शकतो आणि ते त्या भांड्यांना किती सुंदर आकाराचा हा फ्लॉवर पॉट मी बनवला आहे पहा. अगदी खूप सुंदर मनोरंजनात्मक हा गेम आहे. तुम्ही म्हणाल परत की आमच्याकडे वेळ नसतो, माझ्याकडेही किती वेळ असतो तो मला माहिती. आणि खरं तर आपला वेळ भगवंतांच्या नामस्मरणात किंवा भगवंतांची पुस्तकं वाचण्यामध्ये घालवावा, पण तरीही आपण संत नाही आहोत, त्यामुळे कधीतरी वाटतं मनोरंजन शोधावं काहीतरी. तर मग हे असं सुंदर मनोरंजन मिळालं तर किती छान, नाही का? तुम्हीही नक्की हा गेम ट्राय करून बघा. पॉटरी नावाचा एक मोबाईलवरती गेम आहे. हे पहा, वरती जे कलर्स आलेले आहेत ते आपण या गेममधल्याच शॉपमधून बिना पैशाचे खरेदी करू शकतो आणि मग केवळ त्या कलर्सवरती बोट ठेवून ते कलर आपण या पॉटवरती. बघा आता मी ह्या कशा पर्पल कलरच्या, जांभळ्या कलरच्या छान शेड्स दिल्या आहेत, तशा देऊ शकतो. मग हे भांडं पहिल्यांदा माती, बघा आता हे अजून सुंदर बनलं आहे. याच्यावरती अजूनही डिझाईन्स आपण काढू शकतो. आणि खरं तर अशी प्रोसिजर आहे, मातीचा गोळा, त्यापासून आपण भांडं बनवायचं. नंतर ते जसं कुंभार भट्टीमध्ये ते भांडं टाकतो, तसंच एक फायरचं ऑप्शन येतो, त्यावरती क्लिक केलं की ते भांडं छान भाजून निघतं. आणि नंतर आपण कलर्सच्या ऑप्शनमधून त्यावर सुंदर सुंदर कलर्स, साधं बोट तिकडे कलरमध्ये ठेवून नंतर ते आपण ह्या पॉटवरती ठेवून मस्त कलर करू शकतो आणि आपल्याला आनंद मिळतो आपण काहीतरी बनवलेल्याचा. बघा वरती तुम्ही बघू शकता काही डिझाईन्स आहेत कलरच्या, त्या देखील आपण त्याच शॉपमधून खरेदी करायच्यात बिना पैशाच्या. आणि नंतर बघा आता वरती मी जे एक सुंदर डिझाईन दिलं तसा तुम्ही देऊ शकता. तर कसा आहे हा मुद्दा की असं सुंदर भांडं बनवून त्याची विक्रीसुद्धा आपण त्याच गेममध्ये करू शकतो आणि नंतर जे पैसे मिळतील त्यातून आपल्याला ते खरेदी करायचं असतं. कलर्स वगैरे किती सुंदर दिसते बघा हे भांडं. हे असं भांडं जर मला खरंच मातीचं बनवता आलं तर केवढं भाग्यवान समजेन मी स्वतःला. पण असो, आता ॲटलिस्ट मोबाईलवर तरी का होईनाका, मी असे सुंदर सुंदर भांडी बनवून माझा दिवसातला 5 मिनटाचा वेळ का होईना यासाठी मी घालवत असते आणि मला खूप आनंद मिळतो त्यातून. हे बघा एक हिरव्या हिरव्या शेडमधलं सुंदर भांडं मी बनवलेलं आहे. स्वतःसाठी वेळ काढावा तर तो असा मला काढायला आवडतो. वाचन करावं, ट्रॅव्हलिंग करावं, मात्र वाईट गोष्टींमध्ये आपला वेळ कधीच घालवू नये. मग त्या वाईट गोष्टींमध्ये हे बघा हे भांडं आता 97 रुपयाला सोल्ड झालेलं आहे, 167 रुपयाला हे विकलं गेलेलं आहे. तर त्या वाईट गोष्टींमध्ये इतरांच्या कुटाळक्या करणं हा सुद्धा एक मुद्दा असतो की आपण एकमेकाशी बोलत राहतो आणि मग काहीतरी वाईट बोलत राहतो दुसऱ्याविषयीचं, त्यापेक्षा कधी कंटाळा आला तर तो वेळ असा घालवला तर किती छान, नाही का? व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.